Hello dear students, welcome to Guruvarya Academy. Friends, आजच्या सेशन मध्ये आपण तुमचा 15 चॅप्टरचा त्याचं नाव आहे साऊंड. त्याचा जो काही एक्सरसाइज आहे तो पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. क्वेश्चन नंबर 1, fill in the blank with appropriate words. तर योग्य ठिकाणी योग्य शब्द लिहून रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये फर्स्ट बघा, the region in a sound wave with high pressure, higher pressure and density is called dash dash, and that with the low pressure and density is called dash dash. Answer baga, the region in a sound wave with higher pressure and density is called compression, and with low pressure and density is called rarefaction. Now, pudhil baga, medium is dash dash for generation of sound that is necessary. अनंतरची तिसरी रिकामी जागा आपण पाहतोय, the total number of compressions and rarefactions produced per second in a sound wave is 1000. The frequency of the sound wave is dash dash. Answer, that is 500 hertz. Fourth, fill in the blank. Different sound notes have different dash dash, that is frequencies. त्या पुढील नेक्स्ट बघा, in loudspeaker dash dash energy is converted into dash dash, that is mechanical energy is converted into sound energy. इथे आपला जो काही पहिला प्रश्न होता तो संपतो. आपण आता सेकंड क्वेश्चन कडे वळूया. आपला सेकंड क्वेश्चन आहे, गिव सायंटिफिक रिझन्स, म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. त्यामध्ये फर्स्ट आहे, that is it is essential to change the tension on the vocal cords as we produce different sound notes from our larynx. तर आपल्या larynx मधून आपला जो काही हा ध्वनी नाभ आहे किंवा ध्वनी स्वर यंत्र ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यातून जे काही वेगवेगळे नोट्स आहेत ते बदलणं, ते तयार करणं, ते निर्माण करणं खूप गरजेचं आहे. त्यामागचं नेमकं कारण काय? आन्सर, different sound notes corresponds to different frequencies. The frequency of sound depends on the tension in the vocal cords. Hence, it is essential to change the tension in the vocal cords as we produce different sound notes from our larynx. आपल्या larynx मधून आपण वेगवेगळे जे काही sound notes ते तयार करतो, मग त्या ठिकाणी असणारे जे काही त्यांच्या स्वरामधलं टेन्शन आहे, स्वर स्वरामधला जो काही ताण आहे तो बदलणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, ॲस्ट्रोनॉट ऑन द मून कॅन नॉट हिअर द ईच ऑदर डायरेक्टली. आता अंतराळामध्ये असणारे जे काही ॲस्ट्रोनॉट्स म्हणजेच काय, अंतराळवीर, त्यांना प्रत्यक्षपणे कोणत्याही गोष्टीचा आवाज येत नाही. असं का? त्यामागचं नेमकं कारण काय? आता याचं उत्तर बघा, अ मीडियम इज नेसेसरी फॉर जनरेशन अँड प्रपोगेशन ऑफ साऊंड. द मून does not have atmosphere. Since there is no medium which is necessary for generation and propagation of sound between the astronauts, hence astronauts on the moon cannot hear each other directly. तर त्या ठिकाणी अंतराळामध्ये आवाजाचं प्रपोगेशन होण्यासाठी, आवाज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हवा तो मीडियम नाहीये, मीडियमच नाहीये त्या ठिकाणी, आणि त्या कारणामुळे दोन अंतराळवीरांना प्रत्यक्षपणे आवाज ऐकायला येत नाही. त्यानंतर पुढे बघा, as the sound wave propagates from one place to the other in air, the air itself is not required to move from one place to the other. तर जे काही साऊंड वेव्स आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात हवेचे, आणि त्या ठिकाणी जी काही हवा आहे तर ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होण्याची गरज नाही, तरी सुद्धा त्याच्यातून साऊंड वेव्स प्रपोगेट होतात. त्यामागचं नेमकं कारण काय? आन्सर, प्रपोगेशन ऑफ साऊंड थ्रू एअर ऑकर्स ड्यू टू एनर्जी ट्रान्सफर बाय व्हायब्रेटिंग एअर मॉलिक्युल्स इन वन रिजन टू दोज इन द ॲडजसेंट रिजन अवे फ्रॉम द सोर्स. तर जे काही प्रपोगेशन ऑफ साऊंड आहे तर ते एअर मॉलिक्युल्सच्या मदतीनं होतं, व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्सच्या मदतीनं होतं. तर जे काही सोर्सेस आहेत वेगवेगळे, तर त्या एअर मॉलिक्युल्स काय होतात तर ते व्हायब्रेट होतात आणि साऊंड वेव्स आपल्याला हव्या त्या मीडियमच्या माध्यमातून पोहोचतात सुद्धा. आता इथे आपला जो काही सेकंड क्वेश्चन होता तो संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला क्वेश्चन नंबर 3 आहे, दॅट इज हाऊ आर द डिफरंट साऊंड नोट्स जनरेट इन अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक गिटार विच युजेस स्ट्रिंग फॉर साऊंड जनरेशन अँड फ्लुट which uses blown air for sound generation. तर जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे ज्याला आपण संगीत वाद्य म्हणतो तर त्यामध्ये गिटार असेल किंवा इतर काही म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रिंग असतील म्हणजे अर्थातच तारा असतील. मग त्याच्यापासून किती प्रकारचे वेगवेगळे साऊंड जनरेशन आपण करू शकतो आणि त्याप्रमाणे जी काही फ्ल्यूट आहे फ्ल्यूट म्हणजे जे काही बासरी आहे तर त्या बासरीमध्ये आपण हवा ब्लो करतो हवेच्या माध्यमातून आपण त्याच्यातून हवे असणारे स्वर काढतो. मग त्यामध्ये किती प्रकारचे वेगवेगळे आवाज आपण तयार करू शकतो. आता आन्सर मध्ये फर्स्टली वी विल सी अबाउट गिटार. गिटार बद्दल आपण सुरुवातीला पाहूया. आन्सर इट इज अ स्ट्रिंग बेस्ड फ्लॅट बॅक इन्स्ट्रुमेंट. इट हॅज युजुअली 6 स्ट्रिंग्स. द स्ट्रिंग्स आर प्लग्ड और strummed with the fingers or a small piece of plastic, wood, etc. It has a flat sounding board with a circular sound hole in the center. Also, it has a fretted fingerboard. Its frequency range is more than 3 octaves. The frequency of vibration of the string is changed by the changing the tension in the string or changing the vibrating length of the string. As the tension is increased, the frequency increases, and as the vibrating length increases, the frequency decreases. So this is how different sound notes are generated. आता त्यानंतर जी काही फ्ल्यूट आहे, फ्ल्यूट म्हणजे काय तर जी काही बासरी आहे तर ती बासरी कशा पद्धतीने वर्क करते आपण आता बघूया. आन्सर दॅट इज इट इज विंड इन्स्ट्रुमेंट वेअर एअर इज ब्लोन अगेन्स्ट द एज ऑर rim of the blowing hole. The frequency of sound produced depends upon the length of the vibrating air column in the tube. The greater the length of the vibrating air column is less is the frequency of the sound produced, and this is how different sound notes are produced. The flute has 6 or 7 or 8 holes to generate sounds of different frequencies. And different notes can be generated also by changing the way of air flowing. Here we completed our third question. Now we will move towards the fourth question. Question number 4. How is sound produced in human larynx and a loudspeaker? तर मानवाचा जो काही स्वर यंत्र आहे त्याच्यामध्ये आवाज कशा पद्धतीने तयार होतो किंवा लाऊडस्पीकर मध्ये कशा पद्धतीने आवाज तयार होतो तर उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं. तर ह्युमन लॅरिक्सची जी काही फिगर आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ती सुद्धा तुम्हाला काढावी लागणार आहे. आन्सर बघा साऊंड प्रोडक्शन इन ह्युमन लॅरिक्स. इन द ह्युमन्स साऊंड इज प्रोड्यूस्ड इन द वोकल बॉक्स कॉल्ड द लॅरिक्स. इट इज लोकेटेड ॲट द अप्पर एंड ऑफ द विंडपाइप. टू व्होकल कॉर्ड्स आर स्ट्रेच अक्रॉस इट विथ अ नॅरो स्लिट बिटवीन देम फॉर द पॅसेज ऑफ एअर. When the lungs force air through the slit, the cords start vibrating. After that, the frequency of the sound produced depends upon the length and thickness of the cords and the tension in the cords. The frequency increases with the increase in tension and more the length of the thickness of the cord. The less is the frequency. Muscles attached to the cords can make the cords tight or loose. आता लाऊडस्पीकर मध्ये कशा पद्धतीनं साऊंड प्रोडक्शन होतं बघा त्याची जी काही आकृती आहे जी काही फिगर आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ अ लाऊडस्पीकर या संदर्भाखाली यू कॅन सी ऑन द स्क्रीन. आता आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघूया की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आवाज जो काही साऊंड आहे तो लाऊडस्पीकर मध्ये क्रिएट केला जातो प्रोड्यूस केला जातो. आन्सर फिगर शो द इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ लाऊडस्पीकर. हिअर अ कॉइल इज वून अराउंड द permanent magnet. The conical screen of the loudspeaker is attached to the coil. When the current is passed through the coil, the magnetic field is produced. Its interaction with the permanent magnet results in the back and forth motion of the coil. The frequency and the amplitude of the motion of the coil depends on the vibration in the current through the coil. As the coil moves, the conical screen also moves back and forth. The vibrations of the screen produced sound waves in air. Very loud sound can be produced by changing the current. इथे आपला चौथाही प्रश्न संपतो. पाचव्या प्रश्नाकडे वळूया. Question number 5th, that is explain the experiment with the neat diagram to prove the following. आता खालील गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दाखवायचा आणि त्याच्यामध्ये डायग्राम सुद्धा दाखवायचा आहे. सो आपल्याला काय प्रूव्ह करायचे की साऊंड नीड्स मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन. तर आवाजाचे महड होण्यासाठी एका मीडियमची आपल्याला गरज आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याची जी काही डायग्राम आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आता त्याचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो लक्षात घ्या. फिगर अगोदर डायग्राम बघा व्यवस्थित पद्धतीने स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. आता त्याचं एक्सप्लेनेशन त्याचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो आपण पाहूया. फिगर शोज पार्ट ऑफ द सेटअप यूज्ड इन द एक्सपेरिमेंट. What is not shown is the electrical circuit in which the electric bell is connected. A vacuum-tight bell jar contains an electric bell connected to a power supply through the lid of the jar. The jar is placed on a smooth horizontal surface such as that of glass. Initially, the vacuum pump is off and the jar contains air. The circuit containing the bell is completed using the key of the switch so that the bell starts ringing, and this can be heard outside the jar. Then the vacuum pump is switched on so that it starts removing the air from the jar, and we can find the level of ringing sound heard goes on decreasing as the quantity of air in the jar becomes less and less. When the pump is operated for a sufficiently long time interval, the quantity of air in the jar becomes so less that the level of ringing sound becomes very low. Sound is hardly audible, but we can see the striker in the bell hitting the gong. By extrapolation, we conclude that sound generation and sound propagation needs medium. त्यानंतरचा next question आणि या exercise मधला शेवटचा प्रश्न that is question number 6 match the following म्हणजे जोड्या लावा. आता आपण या ठिकाणी जोड्या ऑलरेडी लावलेले त्या बघा. ह्यूमन लॅरिंक्स व्हायब्रेशन इन वोकल कॉर्ड्स, अगेन लाऊडस्पीकर व्हायब्रेशन्स ऑफ स्क्रीन, त्यानंतर जलतरंग व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम, आफ्टर दॅट ट्यूनिंग फॉर व्हायब्रेशन्स ऑफ मेटल आर्म्स अँड लास्टली सितार व्हायब्रेशन इन स्ट्रिंग. अशा पद्धतीने आपला या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो संपतो. आय होप तुम्हाला हा संपूर्ण एक्सरसाइज व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तरी सुद्धा तुम्हाला या संपूर्ण एक्सरसाइज मध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने आता यापूर्वीचे चॅप्टर्स किंवा एक्सरसाइज असेल तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स सेमी अँड इंग्लिश मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये नवीन माहितीसह, नवीन स्वाध्यायासह, पाठासह. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.